आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार देणार येणार आहे. कारण जबरदस्त फटकेबाजी साकारली, तब्बल सहा चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी साकारणारा खेळाडू अर्थात दीपेश ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. विनंती जमदार यांना विनंती करतो की आपण जी कॅप आहे ती आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. वेल प्लेड दीपेश आणि निकेत बंटी जमदार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात येत आहे. तर निवा पाटीलला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज आपलं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आणि निकित मितेश इलेवन कुरुंदसंघाला भाई पाटील उर्फ अंकल यांच्याकडनं निकित हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी केली आहे त्यांच्या संघाने आणि त्यासाठी निकितांना बेस्ट ऑफ लक आलेला आहे. धन्यवाद. तर निकित आपण या ठिकाणी पोहोचतो आमचा व्यासपीठ कक्ष उपस्थित मान्यवर आमची व्यासपीठाची शोभा वाढवताना. तर प्रत्येकी 3 षटकांचा सामना सुद्धा असेल एस के स्पोर्ट सापे विरुद्ध आम्ही कासनेकर या दोन संघामध्ये ही लढत पाहायला मिळते. आम्ही कासनेकर संघाने निकेचा नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रण केलं एस के स्पोर्ट सापे संघाला फलंदाजीसाठी. तर निकेतच्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय वैभव हालके आणि निकेत गोलंदाजाचा स्वागत करतोय दत्ता सुतार षटकाराने. चेंडू फेकून देतो लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. अतिशय जबरदस्त फटकेबाजी आणि एक खास गोष्ट म्हटली तर नक्कीच आतापर्यंत कोणत्याही संघाने एस के स्पोर्ट्स आपल्या संघाच्या फलंदाजाला बाद केले नाही. हा सुद्धा एक विक्रम आहे स्पर्धेमध्ये. सचिन ठाकरे आपण पाहू शकता. तर चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. थोडस स्वयंसेवकांना सुद्धा विनंती करतो की आपण सीमेरेचा ताबा घ्या मित्रांनो, कारण शेवटचा क्षण आहे. आपल्याला निकेत अजून एक सामना खेळवायचा आहे तर आपण काळजी घ्यायची आहे. चेंडू जर सीमेरेचे बाहेर जात असेल तर त्वरित आणून द्यायचा आपण. तर अशा प्रकारचं दृश्य नितीन आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये पाहिलं नसेल की एखादा संघ जर क्वार्टर फायनल सामना खेळतोय आणि त्या संघाचा अजून एकही गडी बाद झाला नाही. क्या बात आहे. एक जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाजांकडनं. दत्ता सुतार आणि ऋषिकेश पाटील ही जोडी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो की कामगिरी करतात या संघासाठी. आपल्या जर आजच्या दिवसाचा खेळ आपण जर पाहिला तर पहिल्याच चेंडूचा आपण जर विचार तर दत्ता निकेत षटकाने आपला अकाउंट ओपन करतो या आणि स्वतःचं खातं इथे मात्र उघडतोय. वैभव पुन्हा एकदा वरतो विकेटने पंच करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या डोक्यावर मात्र या ठिकाणी फटका खेळायचा होता परंतु निकेत चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने येतो या. कोणत्याही प्रकारचा मात्र आपण जर पाहिलं तर कोणतंही कनेक्शन त्या ठिकाणी झालं नाही. डॉट चेंडू एक कमबॅक डिलिव्हरी.
दुसरा प्री क्वार्टर सामना पाहतोय मित्रांनो आपण. इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हर पेचची लॉब करतोय, लॉंगांच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र शत्ररक्षक सज्ज आहे अर्थात कल्पेश आणि त्याच्याकडनं मात्र एक जबरदस्त झेल टिपला जातोय. दत्ता सुतारच्या खेळीचा इथे मात्र अंत होताना फलंदाज बाद. तर लक्षात घ्यायचं आहे बाद होणारा फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाज थोडंसं स्पीडअप करायचा आहे, कारण यानंतर प्लीज आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. आणि लक्षात घ्यायचं एखादा मोठा फटका लागला किंवा फलंदाज बाद झाला तर काठी संघ आपण एकत्रित येऊ नका, जागेवरच आपण आनंद व्यक्त करा. तर आकाश इथे आपण जर पाहिलं तर शून्यावर मात्र बाद होते, एकही धावाचं मात्र त्याला इथे योगदान देता आलं नाही. आणि त्यानंतर ऋषिकेश पाटीलच्या बॅटमध्ये इथे मात्र एक चुकीचं शॉर्ट सिलेक्शन, चेंडू हवेत आहे, शत्रक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सेफ लँड होते, प्रयत्न चांगले केले होते शत्रक्षक समीरकडनं, परंतु नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरक्षित हाताची जोडी मात्र त्याला स्वीकारता आली नाही. दुसऱ्यांदा आपण पाहतो समीरकडनं या स्पर्धेमध्ये झेल सुटते, आपण त्या अगोदर पाहिले तर कव्हरच्या दिशेमध्ये सुद्धा एक चांगला झेल टिपल्याचा त्याने प्रयत्न केला होता मागील सामन्यामध्ये, तिथे सुद्धा त्याच्याकडे मात्र चूक घडली, पण तो रिले कॅच आपण पाहिलं होतं निलेशने मात्र तो झेल टिपला होता, परंतु इथे मात्र एक हा झेल टिपला असता तर कदाचित एक या स्पर्धेतील सर्वात चांगला झेल अर्थात कार्बन कमाल कॅच नक्कीच आपण म्हणू शकलो असतोय, परंतु तशा प्रकारचं दृश्य मात्र घडलं नाही. तर एका षटकाचा खेळ नक्कीच समाप्त झाले, एका षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद आठ धावा, कौतुक करेन मी वैभवचं, कारण पहिल्या चेंडूवर सहा धावा आल्या होत्या आणि त्यानंतर पुढील दोन पाच चेंडूचा आपण जर विचार केला तर दोन डॉट चेंडू दोन विकेट्स प्राप्त केले आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसऱ्या षटकासाठी पात्र मात्र ठिकाणी गोलंदाज सज्ज होते या निलेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नंद किशोर कुठेतरी नक्की ज्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा आउट ऑफ फॉर्म आपण नक्कीच म्हणू शकतोय, कारण ज्याप्रमाणे नक्कीच बाहुबलीला आपण ओळखायचो पीटीसी क्रिकेटमध्ये मागील सत्रापर्यंत तशा प्रकारचा खेळ या सत्रामध्ये नक्कीच कुठेतरी मात्र पाहायला मिळत नाही, कुठेतरी सूर मात्र त्याचा हरपलेला आहे, परंतु एका चांगल्या इनिंगची नक्की त्याला आवश्यकता असेल आपला फॉर्म वापस आणण्यासाठी आणि ती चांगली इनिंग्स पाहूया या ठिकाणी मात्र साकारतोय का. एका धावडे आपण जर पाहिलं तर वैयक्तिक खातं उघडतोय, ऋषिकेश आणि नंदकिशोर ही जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर, स्लोअर चेंडू लेंथ पाहिली तर टप्पा थोडासा अकूड केला, ऋषिकेश सारख्या फलंदाजला तर या ठिकाणी बीट करतोय गोलंदाज, तर एक मी तर एवढंच म्हणेन कौतुकास्पद कामगिरी जबरदस्त या ठिकाणी मात्र क्रिकेट आम्ही कासनीकर संघाकडे सुद्धा आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला आपल्याला, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल किंवा फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, आता मात्र स्टेप आउट होते, पुढे सरसाव जाण्याचा प्रयत्न केला जातो या, परंतु नक्कीच कोणत्या प्रकारचा कनेक्शन होत नाही, पंचांचा लेग बायचा इशारा, अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या आता मात्र नक्कीच आपण जर पाहिली तर
डबल फिगर्स मध्ये पोहोचत असताना दोन गडी बाद दहा धावा दहा आकडा ज्या ज्यावेळी निकेत क्रिकेटच्या खेळामध्ये येतो त्यावेळी निकेतचा सचिन तेंडुलकर यांची निकेतचा दर्शीचा आकडा निकेत डोळ्यासमोर येतोय टेन आता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पाहतोय परफेक्ट यॉर्क चेंडू आणि स्वतःला यॉर्क करून तिथे मात्र घेतला होता फलंदाज आनंद किशोरने पाहूया काहीतरी मात्र त्या ठिकाणी कानबंद्र देतोय आपल्या साथीदाराला ऋषिकेश पाटील कशा पद्धतीने खेळायचं आहे कशा रीतीने मात्र फटके तुम्हाला मारायचे आहेत आणि हे नेहमीच आपण वारंवार पाहत असतो या प्रत्येक लेदर क्रिकेट असेल ग्रामीण क्रिकेट असेल किंवा सिटी क्रिकेट असेल या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सूचना नेहमीच नॉन स्ट्राईकचा फलंदाज देत असतो या ऑन स्ट्राईक फलंदाजाला आणि त्यानंतर एक मिस टाईम फटका पाहतोय आपण बाहुबलीच्या बॅटमधून पडतो इथे मात्र जबरदस्त झेल स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर शेवटपर्यंत डोळ्यांची नजर जी होती चेंडूवर ठेवली आणि इथे मात्र पुन्हा एकदा फ्लॉप शो बाहुबली आता नंद किशोरचा पाला भेटतोय फलंदाज बाद नितीन मागे थोडस निकेत आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना निकेत पाहू शकता फुलटॉस चेंडू ऑन साइडला फेकून देतोय वा भाई वा जबरदस्त फटका तडाके बंद बेधुंद षटकार उपस्थित क्रीडा रसिकांचं मन जिंकणारा हा फटका फुलटा चेंडू स्वांग केलं आणि नक्कीच चेंडू ज्याप्रमाणे मात्र मिडल केलं होतं ऋषिकेश पाटीलने नक्कीच त्या चेंडूवर मात्र मोहर लागली होती सात धावांची कुठेतरी आपण जर पाहिला तर जे आपण स्मार्ट सिटी पाहतोय त्या सिटीमध्ये जाऊन चेंडू हा पडतोय जबरदस्त लांब लचक हा षटकार जमदारे सिटी आपण नक्की या ठिकाणी पाहतोय आणि त्या सिटीमध्ये हा चेंडू जाऊन कुठेतरी पडतोय तर दोन षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय मित्रांनो नक्कीच जीवनामध्ये दोन गोष्टींचा जर आपण जर विचार केला तर नक्कीच वाया जाऊन देऊ नका एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण या गोष्टीचा नक्कीच तुम्ही मात्र दुरुपयोग करू नका नेहमीच ज्या ज्यावेळी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बेल मिळेल तर त्याचप्रमाणे तुम्ही या गोष्टीचा नक्कीच आनंद घेऊ शकता तर सुलाख षटकाचा खेळ इथे आपण पाहतो या ठिकाणी आपण शेवटचा षटक गौरव येतो या शेवटच्या षटकासाठी दोन षटकात आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 16 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथे मात्र मोहनच्या बॅटमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता चुकीचा शॉट सिलेक्शन ताकद झुकली नाही टायमिंग बरोबर झाले नाही आणि मिड ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने मात्र कल्पेश कडनं या ठिकाणी या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपतोय फलंदाज बाद तर आणखी जर मोहन साळवी सुद्धा कुठेतरी फॉर्म गवसतो या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर S.K.ENTERTAINMENT संघाचा जर आपण विचार केला तर ऋषिकेश पाटील आणि त्याने जर आकाश शास्त्री हे दोन फलंदाज जर आपण सोडले तर आणखी जर कुठेतरी मात्र फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये कुठेतरी नक्की सुधारण्याची आवश्यकता आणि त्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल कोच संतोष शास्त्री यांना नक्कीच मी आव्हान करेन की नक्कीच आपण या गोष्टीकडे नक्कीच थोडस लक्ष द्या तर आपण या ठिकाणी पाहिले तर चौथा विकेट इथे मात्र गमावतो या S.K.ENTERTAINMENT सगळ्या विचार कारण मोहन साळवी नक्कीच पहिल्या चेंडूने फेस केला एक धावाचं योगदान दिलं नाही आणि त्यानंतर न्यू मॅन पाहतो आपण फलंदाज सहाव्या क्रमांकावर संतोष सुतार गौरव पुन्हा एकदा उरतो विकेटने पाहतोय वरपी चेंडू लॉफ करतोय चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑफच्या सीमेरेषेच्या बाहेर झलक झलक दिखला जा षटकार तुझे कंध में घुमाऊंगा तेरी पालकी उठाऊंगा
श्रीकांत जाधव अपना झेल नवे तो 200 रुपये सोडले आहेत आणि झेल सुटल्यानंतर रिएक्शन त्याच्याकडे आपण जर पाहिलं असेल तर नक्कीच पान होतं पान परंतु सापे संघासाठी अतिशय चांगला फटका आपल्या पाला होते कारण तब्बल 6 धावा या चेंडूवर प्राप्त झाल्या. ऋषिकेश पाटील वन मॅन आरबीचा रोल आता इथे मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. वा भाई वा, अतिशय लांब लचक चेंडू जाणार हा षटकार आपण पाहतोया. या इनिंग मध्ये अजून बंद पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तब्बल ऋषिकेश पाटीलच्या बॅट मध्ये 93 धावा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. क्या बाई जबरदस्त फलंदाजी ऋषिकेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर कासने संघ प्लीज आम्हाला कॉपरेट करा सचिन गोंदले प्लीज, कारण यानंतर आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. तर वेळ जर आमच्याकडे कमी असला तर लक्षात घ्या अजूनही षटक कमी केल्या झाली तर नक्की त्यासाठी तुम्हाला नक्की अधिक षटकाचा सामना खेळायचा असेल तर तुम्ही आम्हाला कॉपरेट करा. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर 4 गडी बाद 28 धावा, एक सन्मानजनक धावसंख्यापडे नक्कीच. आता मात्र आपण पाहतो या दोन्ही 3 चेंडू शिल्लक आहेत. षटकरांची हॅट्रिकवर असेल ऋषिकेश पाटील आणि आता मात्र परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर पासून नक्कीच आपल्या सावरता आला नाही आणि चेंडू सरळ आपण पाहतो की त्यांना स्पर्श करतो. या ऋषिकेश पाटीलच्या नावाचा जो वादळ निर्माण झाला होता तो मात्र वादळ थांबतोय, शांत होतोय कारण फलंदाज बाद. ऋषिकेश पाटील आपण जायचं आहे, थांबू नका. कोणत्याही त्या लक्ष्मण सीमारेषेची इथे मात्र गरज नाही. आपण जर बाद होत असेल तर त्वरित खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे कारण नवीन येणार फलंदाज असेल त्याने त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे कारण आपल्याकडे वेळ मित्रांनो थोडस खूपच कमी आहे. तर 28 वर या ठिकाणी पाचवा फलंदाज बाद होताना ऋषिकेश पाटील बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिले तर तब्बल 7 चेंडू फेस केले, 20 धावांची खेळी साकारली, त्यामध्ये 3 टावरिंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. षटकरांची हॅट्रिक सुद्धा त्याच्याकडनं मात्र या इनिंग्स मध्ये आपण पाहिले. आता मात्र सामना करे कपिल मागे, पहिला चेंडू मात्र पेस करतो नक्कीच हलक्या तरी मात्र पुश करतो. या पुश कर खुश कर कारण स्ट्राईक संतोषकडे देण्याचा इथे मात्र पूर्णपणे प्रयत्न केला होता कपिलने. एक चांगली रणनीती कारण संतोष एक विस्फोटक फलंदाज आहे आणि मी नेहमीच म्हणे की ज्या ज्यावेळी संतोष सुतार फलंदाजी करण्यासाठी येतोय त्यावेळी किमान एक षटकार तरी त्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच पाहत असतोय. तर पाहूया 2 चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मध्ये आणि या शेवटच्या चेंडूवर पाहूया एखादा बिग फटका मोठा फटका संतोषच्या बॅटमध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय का. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 29, लॉस ऑफ 5 विकेट्स एस के स्पोर्ट्स सापे संघ. गौरव नक्कीच 2 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले परंतु नक्की 2 महत्वाचे विकेट सुद्धा या ठिकाणी मात्र त्यांनी प्राप्त केले. अंतिम चेंडू राईट अप ओवर द विकेटने आणि नक्कीच संतोषच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आलाय, फसतोय फटका कारण लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू सज्ज आहे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झेल सुटतोय. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या, इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होताना. तर पहिल्या इनिंगचा इथे मात्र समाप्ती होताना आपण पाहतोय 31 धावा एस के स्पोर्ट्स आपे संघाने जोडलेल्या 32 धावांचा नक्कीच आव्हान असेल आम्ही कासने संघासमोर. तर सापे संघ आपण क्षेत्रक्षण त्वरित सजवायचा आहे आणि कास्ते संघाला नक्कीच एक नम्रतेची विनंती असेल की सलामीची जोडी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. डीजे तर त्याला क्षेत्रक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे सापे संघ आणि सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
नक्कीच आपण या ठिकाणी पाहिले तर भूषण दलवी सुद्धा नक्कीच अपार मेहनत करत आहेत आपल्या संघासाठी. आम्ही कासनेकर कासने संघासाठी नक्कीच आपण पाहतो की आपण पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत आणि सुपर संडे आहे एक नक्कीच सुट्टीचा दिवस आणि अनेक पाठीराखे सुद्धा त्याच्याकडनं आपण पाहतोय. त्यानंतर 40+ सुद्धा खेळाडू आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत कासने संघाचे. तर नक्कीच आपण आपण या ठिकाणी पाहिलं तर कासने असा एक गाव की नक्कीच क्रिकेटच्या खेळापासून खूपच वेगळा गाव म्हटला जातोय. 40+ असेल रेग्युलेटर संघ असेल आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर हजाराच्या संख्येने त्यांचे पाठीराखे मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मितेश इलेव्हन कुरुन संघाचा संघ नाही आपण विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेकी होईल. तर सलामीची जोडी पाहतो खेळपट्टीवर आपण कल्पेश विथ वैभव हलके. तर नक्कीच आपण खेळाला सुरुवात करायची आहे. क्षेत्राची आपण जर पाहिली तर व्यूहरचना आपण या ठिकाणी पाहतोय. आपण एक डीप मिडगेटच्या दिशेने आपण पाहतोय खेळाडू तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफच्या दिशेने आणि बाकी सर्व क्षेत्राची आपण पाहिली तर रिंगच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये आणि हे नियमावली आहे. प्रत्येक संघाची अशाच प्रकारची रणनीती आपल्या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळत असते आणि ही रणनीती आपण S.K.ENTERTAINMENT संघाकडून सुद्धा पाहतो या सामन्यामध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय ठाल्याने इथे मात्र नक्कीच गोलंदाजाला नक्कीच प्रोत्साहन देण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातो. या कप्पीला मागे षटकाला सुरुवात करतोय पॉवर प्लेची आणि पहिलाच चेंडू भेट घेऊन देतोय. लाजवाब आउटस्टँडिंग दी लाईट फुल मॅसिव्ह हिट 6 रन्स. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर कल्पेशने तब्बल 40 धावा ठोकल्या होत्या तब्बल 10 चेंडूंमध्ये आणि तिथूनच मात्र इथे मात्र या इनिंगला सुरुवात करतोय कारण पहिल्या चेंडूवर आपल्याला 6 धावा पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त सुरुवात आम्ही कासनेकर संघासाठी करणं खातं उघडतोय षटकरानं वैयक्तिक आणि संघाचं. तर नक्कीच कप्पीला इथे मात्र काहीतरी वेगळी रणनीती आखावं लागेल. अनेक प्रकारचे तुम्हाला चेंडू इथे मात्र फेकावं लागतील परंतु पाहूया कशाप्रकारे कमबॅक करतो या षटकामध्ये. इथे मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आपण जर पाहिला तर डाबे इष्टी सोडून जाणार चेंडू आपण पाहतोय. पंतांचा व्हाईटचा इशारा अतिरिक्त धाव या धावांपासून नक्कीच सापे संघाला वाचावा लागेल कारण आपण जर टार्गेट पाहिलं तर जास्त मोठं टार्गेट आपण म्हणू शकणार नाही परंतु तुम्हाला नक्कीच त्या आव्हानाचा संरक्षण करण्यासाठी नक्कीच फलंदाजाने एक स्कोर उभा केला आहे परंतु तुम्हाला त्यासाठी फाईट करावं लागेल कारण इथे मात्र कल्पेच्या बॅटमधनं क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटची नजाकत वाढवणारा फटका डीप एस्टाकावर सीमेरेचा फाडतोय छिटतोय 4 धावा. सायंकाळचं सत्र आहे. आज संडे आहे आणि तुम्हाला संडे जर खरोखर जर आनंदात घालवायचा असेल तर तुम्ही सिमरेच्या बाहेर एखादा झेल पकडा आणि तब्बल 200 रुपये कमवा. एक चांगली संकल्पना बंटी जमदार आणि सागर जमदारांच्या माध्यमातून आणि इथे मात्र प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाज कपिलवर. सूत्र पुन्हा एकदा इथे मात्र मी म्हणतोय मित्रांनो S.K.ENTERTAINMENT संघाचा विचार केला तर कपिल मागे जर पहिले षटक जर चांगला ठरतोय तर मात्र S.K.ENTERTAINMENT संघ चांगली कामगिरी करत असतोय आणि या षटकामध्ये जर कपिल जास्त धावा खर्च करतोय तर मात्र S.K.ENTERTAINMENT संघ बॅकफुटला जात असतोय.
आणि कारण त्याचा प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश ऑन द फायर, चेंडूला फेकून देतोय पुन्हा एकदा जमदार सिटी मध्ये 7 धावांसाठी. बत्तीस धावांचा पाठलाग करतोय आम्ही कासनेकर संघ आणि आतापर्यंत 28 धावा धावफलकावर जोडलेले आहेत. खास करून कल्पेशचं कौतुक करावं तेवढं कमी, 3 षटकार आणि 2 चौकार सहाय्य केलतोय आणि इथे मात्र विनिंग फटका असेल का, कारण डीप एस्टा कवरच्या दिशेने आता मात्र संघनायक दीपेश चेंडूला इथे मात्र कलेक्ट करतोय. तत्पूर्वी इथे मात्र फक्त 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. पहिल्या षटकात आणि किती अटके मात्र केली समाप्त झाली, तब्बल 29 धावा धाव फलकावर आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावांची गरज. लिखित असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा खेळ एसके स्पोर्ट्स अभ्यासकांकडून आपल्याला पाहायला मिळेल, परंतु निकित चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पहिल्याच षटकामध्ये आपण जर विचार तर 29 धावा निकित या ठिकाणी मात्र खर्च केला गोलंदाजाने, तर त्याला खेळ सुरुवात करायचा आहे. खेळाला निकित आपण या ठिकाणी वेळ वाया घालू नका. बारा चेंडू आणि 3 धावांची गरज आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच जो संघ विजय होईल त्या संघाच्या कर्णधाराला सुद्धा एक महत्वाची विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, कारण मितेश 11 कुरुन संघाचा संगणक या ठिकाणी सज्ज आहे. बारा चेंडू 3 धावांची गरज असताना नंदकिशोर निकित आपल्या षटकाला सुरुवात करतोय. निकित एक मोठा फटका खेळायचा होता, धावतीची संधी आहे आणि ती सुद्धा संधी इथे मात्र गमावली एसके स्पोर्ट्स सापे संघाने. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या आणि एका धावने आपण जर पाहिले तर तब्बल 30 धावा धावफलकावर. संतोष शास्त्री सुद्धा खूपच नाराज असेल या परफॉर्मन्सवर, कारण नक्कीच चुकीचा क्रिकेट ज्या खेळाडूंकडून पाहायला मिळाला. गुणलेखक नितीन मागे चांगली कामगिरी करतात आजच्या दिवसामध्ये धावफलकावर. नक्कीच जादू, बोटांची जादू इथे मात्र आपल्याला दाखवताना मनामध्ये नक्की थोडंसं दुःख असेल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. आणि इथे मात्र विनिंग फटका वैभवच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो या, चेंडूला फेकून देतो या फायनल सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि निकित हा सामना आम्ही कास्तेकर संघ विजय होतो, विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलग एसके स्पोर्ट्स सापे, हार्डलग ज्ञानेश्वर मागे आणि हार्डलग संतोष शास्त्री. तर संघटनेकडे विनंती करतो की आपला गौरव प्लीज थोडस फास्ट या सामन्याचा सामन्यावर पुरस्कार आपण नक्कीच